त्यांनी सांगितलं की जाणून बुजून जे बाहेर परदेशातले पत्रकार इथं आणले जात आहेत. मी हे तुमच्याचकडून ऐकते, हास्यास्पद आहे. आता न्यूयॉर्क टाइम्सचा माणूस जो साऊथ ईस्ट एशिया बघतो तो बारामतीला येतो आणि आमचे इंटरव्ह्यू घेतात, त्याचा आमचा काय संबंध? तर न्यूयॉर्क टाइम्सला प्रश्न विचारला, मला किती विचार. अजितदादांनी कालच्या प्रचारसभेत आपल्या फोटोचा उल्लेख करून पवार कुटुंबे एकत्र असल्याचे दाखवत आहेत आणि आपण साहेबांच्या खाली बसलेला आहे आणि त्यांचे जे नातू ते दोन्ही बाजूला बसलेत याच्यावर त्यांनी सांगितलंय की बाबा या पवार कुटुंबात एकच व्यक्ती नाही परंतु आम्ही पवार कुटुंबे सर्व एकत्र आहोत. बघा, ही लोकशाही आहे, प्रत्येकाला काही बोलायचा अधिकार. यावेळी तर त्यांनी असं देखील म्हटलेलं आहे, पवार कुटुंब एकत्र होतं पण मी ज्यावेळेस साहेबांपर्यंत असतो मी लांब बसलेला असतो, कुठेतरी भावनिक साथ पवार साहेबांकडनं घातली जाते असं त्यांनी म्हटलं. कालची लोकशाही आहे, प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे. हे इलेक्शन पाणी, शेती, महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचार ह्याच्याबद्दल असलं पाहिजे, कारण काही इलेक्शन देशाचं इलेक्शन. आज कांद्याला भाव नाही, बाहेर जाऊन बघा शेतीचा काय प्रश्न आहे, दुधाला भाव नाही आहे, पाण्याची प्रचंड अडचणीची परिस्थिती बारामती लोकसभा मतदारसंघ, अवकाळी पाऊस झालेला आहे, या देशा राज्यासमोर प्रचंड आव्हान आहे तो, आपण त्याच्यावर बोलूया ना थोडा वेळ. सगळे आधी दादा म्हणले की आधी ओळखी आमच्या मुख्य बड्या उद्योगपतींशी होत नव्हत्या, आता अडाणी आणि अंबानी यांच्या ओळखी होऊ लागल्यात आणि विकासाची गंगा बारामतीमध्ये आणता येईल. आपण मोदींच्या विचाराचा खासदार निवडून द्यावा. हे बघा, ही लोकशाही आहे, त्याच्यामुळे प्रत्येकाला बोलायचा अधिकार. आपल्या सभेमध्ये रोहित दादांनी योगेंद्र पवार यांनी भाषण केलं, त्याच्यावर दादा असे म्हणले की सगळंच जर पवार साहेबांनी केलं तर 30-35 वर्ष आम्ही काहीच केलं नव्हतं का, आम्ही काय बसूनच होतो का. मी पुन्हा पुन्हा तेच सांगते की लोकशाही आहे, प्रत्येकाला बोलायचा अधिकार आहे, त्यांना जे वाटतं ते बोलतात. ताई पहाटेच्या शपथ विधीवरती दादांनी पुन्हा एकदा खुलासा केला आणि त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलं की 2019 निवडणूक झाल्यानंतर एक नंबर उद्योगपतीच्या घरी भाजपसोबत जाण्याचा निर्णय झाला आणि या बैठकीला स्वतः शरद पवार, अमित शहा, प्रफुल्ल पटेल हे उपस्थित होते. मात्र मुंबईमध्ये गेल्यानंतर परत काही गोष्टी घडल्या आणि परत पवार साहेबांनी आपला निर्णय माघार घेतला. काय तुम्हाला काय वाटतं यामध्ये कितपत ते पवार साहेब त्या बैठकीत? मला कसं माहिती होती, एक तर मला याची काहीच माहिती, माझं नाव त्यांनी घेतलेलं नाही, मी त्या बैठकीत नव्हते. आणि मला असं वाटतं आज राज्यासमोर 2019 काय झालं याच्यापेक्षा आज या राज्यामध्ये अवकाळी पाऊस झालेला आहे. शेतकरी प्रचंड अडचणीत आहे, कांद्याला भाव मिळत नाही, दुधाला भाव मिळत नाही, सोयाबीनला भाव मिळत नाही, बेरोजगारी प्रचंड वाढते आणि हा केंद्र सरकारचा डेटा सांगतो आहे. भ्रष्टाचार वाढलेला आहे, केंद्र सरकारचा डेटा सांगतो आहे. महागाई वाढलेली आहे, हे एवढे प्रश्न. आज क्राईम वाढत चालले आहेत, बारामतीतच 2 दिवसापूर्वी मोठा क्राईम झाला आहे, नऱ्यात झाला आहे, पुण्यात कोयता गँग फिरते आहे, मुंबईमध्ये सलमान खानच्या घरी आहे, तर क्राईम वाढतोय. हे विषय किती मोठे आहेत मला सांगा ना, ह्याच्यावर आपण बोलायला नको कोणी, हेच तर मेन मुद्दे आहे. देवेंद्र फडणवीस असे म्हणाले की आम्ही शिवसेनेबरोबर युती करणार होतो, आदित्यला साधं मंत्रीपद देखील मिळणार नव्हतं. मी असा त्यांना प्रस्ताव दिला होता की आदित्यला आपण CM करू आणि मी दिल्लीमध्ये जातो. मला कसं माहिती असेल त्यांच्या अंतर्गत चर्चेत काय झालं. तर दादांनी सभेमध्ये तुम्ही 19 तारखेची सभा झाली होती, त्यामध्ये तुम्ही तुमचं कामाचे पुस्तक त्या ठिकाणी दाखवलं, तर ते दादांनी कालच्या भाषणामध्ये त्याचा देखील उल्लेख केला आहे की या पुस्तकामध्ये मी बघितलं त्यामध्ये काम मीच केलेलं आहे, ही कामं मीच केलेलं असं देखील त्यांनी म्हटलं. बरोबर आहे ना, सगळा पक्ष एकच होता ना, सगळे एकत्रच होते. माझ्यावर केंद्राच्या स्कीमची जबाबदारी होती, ते पालकमंत्री, उपमुख्यमंत्री, फायनान्स मिनिस्टर प्लस इकडे भरणे मामांचं काम आहे, आम्ही एकत्र भरणे मामांनी काम केलं, इथे रमेश आपांनी मी एकत्र काम केलं, तिथे संग्राम तोपटेंनी मी केलं, संजय जगतापांनी मी केलं, तिथे दत्ता धनकडे कॉर्पोरेशनमध्ये होते, त्यांनी विशाल तांबडे, सचिन दोडके, नाना, सगळ्यांनी पक्ष एकच होता ना, सगळे एकत्रच काम करत होते. त्याच्यामुळे ताटातलं वाटीत आणि वाटीतलं ताटात सगळेच एकत्र मिळून काम करत होते. त्याच्यामुळे एक टीम होती ना ती काम करणारी, जिल्हा परिषदवर एकत्र पक्ष होता त्याचीच सत्ता होती. हे आमचं कर्तव्यच आहे काम करणं आणि एकत्र काम करणं, ह्याला टीम वर्क म्हणतात. एका लोकशाहीमध्ये सगळे एकत्रच काम करतात.
ताई प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे असे म्हणाले की जाणता राजा शरद पवारजी कृषी मंत्री असताना शेतकऱ्यांना वीज मिळत नव्हती, बी बियाणे मिळत नव्हती, मोदींनी शेतकऱ्यांना मजबूत केले. शरद पवार यांच्या काळात सर्वात शेतकऱ्यांवर अन्याय झाला. मला अतिशय प्रांजळपणे त्यांना एवढीच आठवण करायची आहे की आदरणीय पवार साहेबांनी 50 वर्षात महाराष्ट्रात आणि देशात जे काम केलं त्याचं पद्मविभूषण त्यांच्याच सरकारने साहेबांना. ताई सातत्यानं तुमच्याकडून किंवा रोहित पवार असतील यांच्याकडून असं सांगण्यात येते की कुठेतरी बारामतीमध्ये दमदाटीचे प्रकार घडत आहेत, मात्र काल अजित पवारांनी आपल्या भाषणामध्ये शारदानगर परिसरामध्ये एक मिटिंग घेऊन दमदाटी केला असा आरोप त्यांच्याकडून केला जातोय. कारण मुलगा गाडीचं काम करतोय म्हणून त्याच्या आईला शारदानगरच्या संस्थेमधून नोकरीहून काढून टाकल्याचा माहिती काढली पाहिजे. नक्कीच, आणि आम्ही खूप पारदर्शक आयुष्य जगतो त्याच्यामुळे आम्ही जरूर त्याची माहिती. कारण अजित पवारांनी त्या शारदानगर परिसरातील त्या एका महिलेचं सुवर्णा पवार या महिलेचं नाव घेतलं आणि त्या संदर्भात त्यांनी असं म्हटलं की मी जर दमदाटी देत असतो तर माझ्यासोबत एवढी लोक आली नसती, मात्र आता अलीकडच्या कालावधीमध्ये विरोधकांकडून शारदानगर परिसरात मीटिंग घेतल्या जात आहेत. जर कोण घड्याळाचं काम करत असेल तर त्यांना जाणीवपूर्वक कामावर काढू शकतो. जरूर त्याची माहिती काढू आपण आणि त्याचं उत्तर तुम्हाला नक्की देऊ. ताई मंगलदास बांदल यांनी काल बारामतीत येऊन कणेरीमध्ये पवार साहेबांवर टीका केली आणि त्याच्यानंतर रोहित दादा एका वृत्तवाहिनीला मुलाखत देताना असं म्हणाले की दादांच्या पहिले जी दादा होते दादा राहिलेले नाहीत, त्यांच्यात फार मोठा बदल झालेला आहे. जर एखादा व्यक्ती बारामतीत येऊन जर टीका करत असेल तर दादांनी पहिल्या 2 मिनिटामध्येच त्याला सुनावलं असतं, त्यांच्यामध्ये खूप फरक झालेला आहे. अजित दादांनी मी काय म्हणू, या सगळ्या प्रश्नांची उत्तर एकच आहे, रामकृष्ण हरी वाजवा. रोहित पवारांवर काल दादांनी टीका केली म्हणजे एबी फॉर्म मी भरला किंवा साहेबांचाच विरोध होता निवडणूक उभा राहिला म्हणजे जिल्हा परिषदेला, तेव्हा साहेबांच्या परस्पर मी तो एबी फॉर्म त्यांना दिला नाही तर ते अपक्ष लढणार होते असं काल साहेबांनी दादा बोलले. मला नाही माहिती, खरंच मला माहिती. मला दुष्काळाबद्दल विचारा, महागाईबद्दल विचारा, बेरोजगारीबद्दल विचारा. आज कांद्याला भाव नाही आहे, दुधाला भाव नाही आहे, मुलांना IIT 35% नोकऱ्या मिळत नाही. आज सुशिक्षित बेरोजगार या देशात सगळ्यात जास्त आहे. माझं काम हे सगळं करण्यासाठी मी निवडून कशासाठी जाते, बेरोजगारी कमी करण्यासाठी, महागाई कमी करण्यासाठी, शेतकऱ्याला हमी भाव मिळण्यासाठी, कांद्याची निर्यात या सरकारने जी बंद केली ती चालू करण्यासाठी, मी निवडून मायबाप जनतेची सेवा करण्यासाठी. वारंवार ताई आपल्यावर आरोप केला जातोय, 10 ते 15 वर्षामध्ये आपण कुठलाही बारामतीमध्ये विकास केलेला नाही, कसं बघता याकडे? मी अतिशय प्रांजळपणे आधी आपल्याला सांगितलं आहे की माझ्या कामाचं पुस्तक हे मी त्यांना पाठवलेलं आहे. माझा विश्वास आहे की जर अर्धा एक तास मराठीत आहे ते पुस्तक, जर त्यांनी एक अर्धा पाऊण तास बघून वाचलं ते तर माझा तुम्ही सांगते मी तुम्हाला की ते नक्की ज्या दिवशी मतदान होईल त्या दिवशी माझं मेरिट पाहून मलाच सांगतात. रोहित दादा असे म्हणाले की राष्ट्रवादीमध्ये आता 3 गट पडले आहेत. एक गट असा म्हणतो की आम्हाला पवार साहेबांबरोबर जायचं आहे, दुसरा गट जे 5 ते 10% आहे ते म्हणतो की आम्हाला अजितदादा बरोबर जायचं आहे, आणि तिसरा जे गट आहे ते म्हणतो आम्हाला भाजप बरोबर जायचं आहे, असा निष्कर्ष रोहित दादांनी लावला. कालच्या तुमच्याच चॅनलवरती बातमी होती सगळं कदाचित ते तुमच्या कुठल्या तरी चॅनलवर बघून, कारण काल सकाळी मी कुठल्या तरी चॅनलवर इंदापूरमध्ये एक सभा झाली, त्याच्यामध्ये भाजप कार्यकर्त्यांची प्रमुख बैठक होती. या बैठकीला अजित पवार सुद्धा उपस्थित होते. त्यावेळेस त्यांनी असं म्हटलं की मोदी साहेबांवरती टीका करून तुमचे प्रश्न सुटणार नाहीत, तर तुम्ही सातत्यानं त्यांच्यावरती टीका करत राहिला तर ते तुमचं काम करणार नाहीत, असा उपरोधिक सल्ला त्यांनी तुम्हाला दिला. माझा अनुभव तसा नाही आहे, अजिबातच नाही. एक तर मी वैयक्तिक कुणावरच टीका करेन कधीच, मी कधी कुणाचं नाव घेऊन कुठल्या मंत्र्यावर पण टीका करत नाही. प्रधानमंत्रीचं सोडा, पण माझ्या लोकसभा मतदारसंघात खूप कामं झाली आहेत. माझा अहवाल जर आपण वाचला ना, त्यात माझे संबंध सगळ्या मंत्र्यांशी, मंत्र्यांनी पार्लमेंटमध्ये घेतलेलं माझं नाव, माझा रेफरन्स, माझ्या मतदारसंघाचा उल्लेख, हा सगळा पारदर्शकपणे तुमच्या सगळ्यांच्या. भाजपाचे नेते आशिष शेलार असं म्हणाले की सुनेत्रा पवार यांचा बारामतीमधून पराभव निश्चित आहे, आणि नंतर त्यांना सांगितल्यानंतर त्यांना सारवासारव करावी लागली. काय नक्की होतंय? भाजप नेत्यांना माहीत नाही की महायुतीचे उमेदवार कोण आहेत? रामकृष्ण हरी.